इन्फॉर्मेटिव सर्च यूट्यूब चैनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तुमच्या सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा हा नोकरी विषयक माहितीचा व्हिडिओ इथे घेऊन आलेलो आहोत। नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्या संबंधित सविस्तर माहितीचा हा व्हिडिओ आहे। कोणत्या पदांसाठी भरती आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये इथे सविस्तरपणे दिलेली आहे। सो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला जर नोकरीच्या आवश्यकता महत्त्वाचा व्हिडिओ इथे आठवणीने शेअर करा। तर चला आपण आता आजच्या या सविस्तर व्हिडिओला इथे सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजची जी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती इथे आहे ICMR NARI यांच्या अंतर्गत राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्थान यांच्या अंतर्गत, इथे ICMR नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे। सो आता कोणत्या पदांसाठी ही भरती आहे पूर्ण सविस्तर इथे जी जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे, कारण की वेगवेगळ्या बऱ्याच पदांसाठी इथे ही भरती असणार आहे। सो त्या सगळ्या नोटिफिकेशन आपण इथे डिटेल्समध्ये बघूया। ऑफिशियल वेबसाईटवरती जाहिराती संबंधीची संपूर्ण माहिती प्रसिद्ध आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याद्वारे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। सो इथे ह्या सगळ्या वेगवेगळ्या पदांसाठी ह्या नोटिफिकेशन आहेत ICMR अंतर्गत इथे आहे। सो पहिलं इथे पोस्ट आहे यासाठी प्रोजेक्ट टेक्निशियन 3 एक्सरे टेक्निशियनच्या या पोस्ट आहे, अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहे। सो सगळे यासाठी अप्लाय करू शकता। 30 वर्ष यासाठी वयोमर्यादा आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे, यासाठी 12वी पास तुम्ही असणे विज्ञान शाखेतून उत्तीर्ण आवश्यक आहे, 12th पास इन सायन्स सब्जेक्ट अँड मस्ट हॅव डन रेडिओग्राफर एक्सरे टेक्नॉलॉजिस्ट कोर्स ऑफ अ मिनिमम 1 इयर ऑफ अ ड्युरेशन। त्याचबरोबर रेडिओग्राफर किंवा एक्सरे टेक्नॉलॉजिस्टचा 1 वर्षाचा कोर्स केलेला उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, 2 इयर्स फील्ड और अ लॅबोरेटरी एक्सपिरियन्स 2 वर्षाचा अनुभव, BSc degree शॅल बी ट्रीटेड ॲज अ 3 इयर्स एक्सपिरियन्स। BSc degree असेल ॲज अ ट्रीटेड ॲज अ 3 इयर्स इथे एक्सपिरियन्स आहे। डिझायरेबल क्वालिफिकेशनसुद्धा दिलेलं आहे, 18,000 रुपये तुम्हाला या पदांसाठी इथे वेतन मिळणार आहे। जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे। सो ऑनलाईन तुम्हाला यासाठी इथे ॲप्लिकेशन करायचे आहे। सो ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑन ICMR NARI वेबसाईटवरती आहे। 5 जुलैपर्यंत तुम्ही यासाठी इथे ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकता, लिंक तुम्हाला इथे दिलेली आहे। सो ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक इथे दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही या पदांसाठी इथे ऑनलाईन अप्लाय करू शकता। सो संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। सो तुम्हाला जर या पदांसाठी अप्लाय करायचं असेल तर सगळी माहिती नीट वाचा। अशाच वेगवेगळ्या पदांसाठी इथे भरती आहे। त्यानंतर ह्याच अंतर्गत इथे प्रोजेक्ट टेक्निशियन Level 2 येथे पोस्टसाठी इथे ही वॅकन्सी आहे। यासाठी 17,000 रुपये तुम्हाला यासाठी इथे वेतन मिळणार आहे। हायस्कूल और इक्विवॅलंट विथ अ 5 इयर एक्सपिरियन्स इन अ रिलिव्हंट फील्ड इथे असणं गरजेचं आहे। इंटरमिडिएट विथ अ सायन्स सब्जेक्ट BSc शॅल बी ट्रीटेड ॲज अ 2 इयर और अ 3 इयर्स इथे एक्सपिरियन्स रिस्पेक्टिवली। जॉब रिक्वायरमेंट काय असणार आहे, एज लिमिट यासाठी आहे अनरिझर्वसाठी 28, OBC साठी 31 आणि SC ST साठी 33। सो त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्यानंतर पुढे इथे पोस्ट आहेत अजून कन्सोर्टियम मॅनेजरच्या इथे Level 3 या पोस्ट आहे नॉन मेडिकलच्या। सो यासाठी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत। प्रत्येकासाठी इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट वेगळी आहे, सो तुम्ही त्यानुसार चेक करू शकता। या पदांसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर 7 जुलैपर्यंत अप्लाय करू शकता। 60,000 रुपये तुम्हाला यासाठी वेतन आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन यासाठी आहे 1st क्लास मास्टर डिग्री इन लाईफ सायन्स और अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 8 इयर्स एक्सपिरियन्स। तसंच 2nd क्लास मास्टर डिग्री PhD degree इन लाईफ सायन्स 8 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे। जॉब रिक्वायरमेंट काय असणार आहे ती लिहिलेलं आहे। अनरिझर्वसाठी वयोमर्यादा आहे 45, OBC साठी 48 आणि SC ST साठी 50। सो यासंबंधीसुद्धा संपूर्ण माहिती इथे जाहिरातीमध्ये दिलेली आहे। ऑफिशियल वेबसाईटवरती संपूर्ण माहिती आहे। सो त्यानुसार तुम्ही सगळी माहिती वाचा आणि मगच इथे अप्लाय करा। त्यानंतर प्रोजेक्ट टेक्निशियन हेल्थ असिस्टंटच्या पोस्ट आहे, यासाठी 5 जुलैपर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहेत। वयोमर्यादा आहे ओपन कॅटेगरीसाठी 28, OBC साठी 31 आणि SC ST साठी इथे 33।
इसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्हाला इथे लागणार आहे हायस्कूल और इक्विवेलेंट विथ अ 5 ईयर एक्सपीरियन्स इन अ रिलेवंट फील्ड. तसंच इंटरमिडिएट विथ अ सायन्स सब्जेक्ट BSc शॅल बी ट्रीटेड ॲज इक्विवेलेंट 2 and 3 ईयर एक्सपीरियन्स रिस्पेक्टिवली. 17,000 रुपये या पदांसाठी इथे तुम्हाला वेतन मिळणार आहे. ऑनलाईन अप्लाय करायची लिंक इथे दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये खाली. प्रत्येक PDFच्या खाली त्याच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची इथे लिंक तुम्हाला दिलेली आहे. नंतर इथे पुढे पोस्ट आहे ज्युनियर मेडिकल ऑफिसरच्या. 5 जुलैपर्यंत तुम्ही यासाठी इथे अप्लाय करू शकता. 60,000 रुपये तुम्हाला वेतन मिळणार आहे. MBBS डिग्री फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. जॉब रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा दिलेलं आहे. वयोमर्यादा इथे आहे अनरिझर्वसाठी 35, OBC साठी 38 आणि SC ST साठी 40. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर इथे प्रोजेक्ट टेक्निशियन 2 लॅबोरेटरी असिस्टंटच्या पोस्ट आहे. अनरिझर्वसाठी 28 वयोमर्यादा आहे. OBC साठी 31 आणि SC ST साठी 33. यासाठी तुमचा हायस्कूल और इक्विवेलंट विथ 5 ईयर एक्सपीरियन्स इन अ रिलेटेड फॉर्म गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट और अ रेकग्नाइज इन्स्टिट्यूट. तसंच सर्टिफाइड ऑफ अ 1 ईयर ट्रेनिंग ऑफ अ DMLT फ्रॉम रेकग्नाइज इन्स्टिट्यूट. 17,000 रुपये तुम्हाला या पदांसाठी इथे वेतन मिळणार आहे. सो ICMR अंतर्गत इथे ही वॅकन्सी आहे. सो तुम्ही जर यासाठी इथे इलिजिबल असाल तर नक्कीच अप्लाय करा. लिंक इथे दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून सुद्धा इथे अप्लाय करू शकता. हे संपूर्ण पदांची इथे लिस्ट आहे कोणकोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे आणि ज्या पदांसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याची ॲप्लिकेशनची लास्ट डेट इथे मेन्शन आहे प्रत्येकासाठी. आणि त्याच्याच खाली तुम्हाला इथे अप्लाय नाव इथे ऑप्शन दिसतो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या पदांसाठी तुम्ही इथे डायरेक्टली अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. महत्त्वाची सगळी लास्ट डेट काय असणार आहे त्यानंतर इथे ॲप्लिकेशनची इथे PDF जी आहे ती सुद्धा दिलेली आहे तुम्हाला. आता तुम्हाला समजा इथे प्रोजेक्ट टेक्निशियन 2 टेक्निशियनच्या पदासाठी अप्लाय करायचं असेल 7 जुलैपर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. अप्लाय नाववरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा संपूर्ण तुम्हाला इथे ऑनलाईन अप्लाय करायचं असल्यामुळे संपूर्ण माहिती तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम जेंडर सिलेक्ट करायचं आहे डेट ऑफ बर्थ काय आहे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे मॅरिटल स्टेटस कॉन्टॅक्ट डिटेल्स लिहायचे आहे ॲड्रेस मेन्शन करायचा आहे एज्युकेशन समरी जी काही आहे ते एक्सपिरियन्स तुमच्याकडे काय आहे ते ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे यामध्ये इथे भरायची आहे. रिझ्यूम तुमचे इथे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते अप्लाय इथे अपलोड करायचे आहेत. प्रोफाईल पिक्चर सिग्नेचर तुमची कास्ट सर्टिफिकेट समजा तुम्ही जर कॅटेगरीमधून इथे अप्लाय करत असाल तर कास्ट सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. सो अशाद्वारे तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सो खूप छान ही सुवर्ण संधी आहे इथे तुम्हाला. सो नक्कीच याचा इथे फायदा करून घ्या. अजूनही काही प्रश्न असतील डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा. की ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचण्यासाठी प्रत्येकाने व्हिडिओला इथे आठवणीने शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.